स्वर्गाचे राणी उल्लासकर, तो आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. हालेलुया. हे कुमारी मरिये आनंद व उल्लासकर, हालेलुया, कारण प्रभू खरोखर उठला आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस. त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हाला अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हर्ष कराओ ख्रिस्त मरणांतुनी उठला हो. हर्ष कराओ ख्रिस्त मरणांतुनी उठला हो. मरणावरती पावे विजयाला, मरणावरती पावे वैभव फुले घेऊनि उठला ख्रिस्त विजयी झाला. हर्ष कराओ ख्रिस्त मरणांतुनि उठला हो. हर्ष कराओ ख्रिस्त मरणांतुनि आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. तुम्हा सर्वांस शांती लाभो आणि तुमच्या अंतर्यामी. पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगयीने मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. म्हणून ते कुमारी धन्य मरिया सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. Krista dayala, Krista dayala.
आपण प्रार्थना करूया। हे सर्व समर्थ बापा, तू नीतिमानांची आशा आणि प्रकाश आहेस। तुझ्या तारण योजनेनुसार तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याने क्रूसाचा स्वीकार केला व शत्रूच्या सामर्थ्यांपासून आमची सुटका केली। त्याच्या पुनरुत्थानाच्या वैभवात सहभागी होता येईल असे कृपादान आम्हाला दे। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो। आमीन। प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन। सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलिएल नावाचा एक परुषी शास्त्राध्यापक होता। त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले। मग तो त्यास म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो, तुम्ही या माणसाचे काय करणार याविषयी जपून असा, कारण काही दिवसापूर्वी युदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला। त्याला सुमारे 400 माणसे मिळाली। तो मारला गेला आणि जितके त्याला मानित होते त्या सर्वांची दानादान होऊन ते नाहीसे झाले। त्याच्या मागून गालिलीकर यहुदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला आणि त्याने पुष्कळ लोकांस फितवून आपल्या नादी लावले। त्याचाही नाश झाला आणि जितके त्याला मानित होते त्या सर्वांची पांगापांग झाली। म्हणून मी तुम्हास आता सांगतो, या माणसापासून दूर रहा आणि त्यांना जाऊ द्या, कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्यांचे असल्यास नष्ट होईल, परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करता यायचे नाही, तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल। तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले। त्यांनी प्रेषितांस बोलावून त्यांस मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांस सोडून दिले। ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले आणि दररोज मंदिरात आणि घरोघर शिकवण्याचे आणि येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजवण्याचे त्यांनी सोडले नाही। प्रभूचा शब्द। धन्यवाद। प्रतिसाद, संपूर्ण आयुष्यभर मी प्रभू मंदिरात राहावे। संपूर्ण आयुष्यभर मी प्रभू मंदिरात राहावे। प्रभू माझा दीपक व उद्धारक आहे, मी कोणाला भिऊ? प्रभू माझ्या जीवाची संरक्षक तटबंदी आहे, मला कोणाची भीती? प्रतिसाद, संपूर्ण आयुष्यभर मी प्रभू मंदिरात राहावे। मी प्रभूकडे एका गोष्टीची मागणी केली आणि तीच मिळविण्याची मी शिकस्त करीन, ती म्हणजे संपूर्ण आयुष्यभर मी प्रभू मंदिरात राहावे, प्रभूचे सुंदर ध्यान पाहत राहावे आणि मंदिरात त्याचे मनन करावे। प्रतिसाद, संपूर्ण आयुष्यभर मी प्रभू मंदिरात राहावे। माझ्या जीवनात प्रभूच्या चांगुलपणाचा अनुभव घडेल अशी मला खात्री आहे। प्रभूची प्रतीक्षा कर, हिम्मत बाळक, धीर धर, प्रभूचीच प्रतीक्षा कर। प्रतिसाद, संपूर्ण आयुष्यभर मी प्रभू मंदिरात राहावे। जय घोष। Hallelujah, Hallelujah, Hallelujah.
मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही, त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. तुम्हा बरोबर असो आणि चांतर्यामी. संत योंडलिकी शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशू गालिलेच्या म्हणजे तिबेरियाच्या समुद्रा पलीकडे गेला तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्याने पाहिली होती. येशू डोंगरावरून जाऊन तिथे आपल्या शिष्यासह बसला. युद्यांचा वळणाचा सण जवळ आला होता तेव्हा येशूने दृष्टी वर करून आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे हे पाहून फिलिपाला म्हणाला, यांना खावयास आपण भाकरी कुठून विकत आणाव्यात? हे तर त्यांची परीक्षा पाहण्यासाठी म्हटले, कारण आपण काय करणार आहो हे त्याला ठाऊक होते. फिलिपाने उत्तर दिले, याच्यातील प्रत्येकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयाच्या भाकऱ्या पुरणार नाहीत. त्याच्या शिष्यापैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया हा त्याला म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवळच्या 5 भाकऱ्या आणि 2 मासळ्या आहेत, परंतु इतक्या लोकांना कशा पुरणार? येशू म्हणाला, लोकांना खाली बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते, सुमारे 5,000 पुरुष होते ते बसले. येशूने त्या भाकऱ्या घेतल्या आणि आभार मानल्या आणि बसलेल्या लोकांना वाटून दिल्या, तसेच त्या मासळ्यासुद्धा त्यास पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. जेवणाऱ्यास पुरे झाल्यावर त्यांनी जवळच्या 5 भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरल्या. तेव्हा त्यांनी केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, जगात जो येणारा संदेष्ट आहे तो खरोखर हाच आहे. मग ते येऊन आपणास राजा करण्यासाठी बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे येशूने ओळखले. येशू पुन्हा डोंगरावरून एकटाच निघून गेला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. दृढीकरण साक्रामेंत स्वीकारणाऱ्या सर्व उमेदवारांनी कृपया उभे असावे. प्रिय आर्चबिशप, या उमेदवारावर आपण परमेश्वराचा आशीर्वाद मागावा आणि त्यांना पवित्र आत्म्याच्या परिपूर्णतेत दृढ करावे अशी मी आपणाजवळ विनंती करीत आहे. तत्पूर्वी फादर थॉमस पवित्र आत्म्याचं हे देऊळ ह्याचे प्रमुख धर्मगुरू म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, की प्रश्न अशासाठी, मुलांची मुलींची तयारी ही जबाबदारी आपणा फादरांची आहे, बिशपांची आहे, माझ्याबरोबर सगळ्या फादरांची आहे. कारण कुठलाही साक्रामेंत हा तयारी झाल्याशिवाय आपण देत नसतो. मुलांना कळलं पाहिजे ते काय मागतात, नक्की त्यांना काय पाहिजे देवाकडून, त्याची जाणीव त्यांना थोडीफार तरी झाली पाहिजे. म्हणून आपण 1 वर्षाचा
तयारीचा काळ त्यांच्यासाठी नेमलेला आहे. ह्या काळामध्ये ही जबाबदारी प्रामुख्याने आपण फादरांनी करून घेतली पाहिजे. आपल्याला मदत करायला आपण दुसरे घेऊ शकतो, परंतु माझी जबाबदारी संपत नसते. आणि म्हणून मी तुम्हाला विचारतो की ह्यांची पुरेशी तयारी झाल्याची तुम्ही मला खात्री पटवून द्याल का? होय, या संपूर्ण वर्षभरात त्यांची आध्यात्मिक जडणघडण करणाऱ्या धर्मगुरु आणि धर्मशिक्षकांजवळ आणि अन्य संबंधित व्यक्तींजवळ पुरेशी चौकशी केल्यावर दृढीकरण साक्रामेंत स्वीकारण्यास ते पात्र आहेत अशी माझी खात्री झाली आहे. आय ट्रस्ट यू फादर. मी मुलामुलींना तुम्हाला विचारतो, कारण आपलं संख्या मोठी असल्यामुळे थोडंसं आपल्याला शॉर्टकट घ्यायचं आहे असं दिसते मला. मी संपूर्ण तयार आहे इथे राहायला, परंतु तुम्ही मला दोष द्याल की काय बिशपांनी आम्हाला इथं धरून ठेवलेलं आहे. म्हणून शॉर्टकट अशासाठी की खरं म्हणजे तुम्हा प्रत्येकीचं प्रत्येकाचं नाव परमेश्वर घेतो, तुम्हाला आमंत्रित परमेश्वर करतो, आणि म्हणून तुम्ही त्या परमेश्वराच्या आमंत्रणाला तुमचं उत्तर द्यायचं असते. कारण तुम्ही अशा वयात आलेला आहात की तुम्ही परमेश्वराचं आमंत्रण स्वीकारू शकता किंवा नाकारू शकता. आता तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही एका आवाजात मला सांगा की मी तयार आणि इच्छुक आहे. सर्वांनी एका आवाजात जोरात बोला. अशी कोण मुलगी किंवा असा कोण मुलगा राहिला नाही पाहिजे. तसं असेल तर मला हात वर करून सांगा मी नाही तयार. ओके, तर मी तयार आणि इच्छुक आहे. बोला एका आवाजामध्ये. मला वाटते सगळ्यांचा आवाज मला आला. मित्रांनो, हा महत्त्वाचा भाग आहे. तत्पूर्वी मी पवित्र ख्रिस्त सभेने जो अधिकार मला दिला आहे त्यानुसार तुम्हाला पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये दृढ करण्यासाठी मी तुमचा स्वीकार करीत आहे. देवाला धन्यवाद. फादर, आपण नाही आज काहीच बोलायचं नाही. आई वडिलांनी नाही बोलायचं, आपण पण काय नाही. ज्या आमच्या मुलांनी उत्तरं द्यायची, ते आता मोठे झालेले आहेत. दे आर नॉट चिल्ड्रन. गॉड इज नॉट ट्रीटिंग यू लाईक चिल्ड्रन एनी मोर. मी आई वडिलांना सांगणार आहे काही कसं वाढवायचं आपल्या मुलामुलींना. आणि म्हणून तुमच्या एका आवाजात, जसं तुम्ही बोललात ना मी तयार आणि इच्छुक आहे, तसंच आता एका आवाजात देवाला धन्यवाद द्या. व्हेरी गुड. आय नो माय बॉईज अँड माय गर्ल्स आर व्हेरी गुड. आणि ते देणार उत्तर. कृपा करून खाली बसा. मित्रांनो, ह्या साक्रामेंताचे चार छोटे भाग आहेत. हा पहिला भाग, हा पहिला भाग आमंत्रणाचा आहे. मी बोललो की परमेश्वर तुम्हाला आमंत्रित करतो. परमेश्वर कुणावरही कधीही जबरदस्ती सक्ती करणार नाही. आज तुम्हाला कोणी बांधून आणलं आहे का इकडे? जोरात उत्तर द्या, कारण मला दिसत नाही. दिसत नाही म्हणजे थोडासा काळोख दिसतो मला तिथे, त्यामुळे तुम्ही माना आला होतात ते काय आला होतात ते मला दिसत नाही. तुमच्या तोंडातून उत्तरं काढा आता. तुम्हाला कोणी इथं सक्तीने आणलं आहे का? हां, मी बघा कसा जोरात बोलतो. आज 15 दिवस झाले, 2 सकाळी संध्याकाळी मी असाच बोलतो. थकत नाही का? मी सांगतो, उत्साह असला ना का माणूस थकत नसतो. मला उत्साह आहे. माझ्या मुलामुलींना मला भेटायचं असते आणि तुम्ही इतक्या आतुरतेने वाट बघत असतात परमेश्वराची, आणि परमेश्वराने हा साक्रामेंत तुम्हाला द्यावा म्हणून मी उत्सुक असतो. तर तुमच्यावरही कोणी लादलं नाही, कारण परमेश्वर जर सक्ती करीत नाही तर तुम्हाला सुद्धा फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे. तुम्ही नाकारू शकता, पण तुम्ही तयारी केली याचा अर्थ की तुम्हाला स्वीकारायचं आहे साक्रामेंत.
आता स्वीकारायचा जर असेल तर त्याचा त्याची तयारी नीट झाली पाहिजे म्हणून मी या तयारीवर जास्त जोर देतो. ही जादू नाही. आज जसं शुभवर्तमानात आपण ऐकलं लोकांना जादू करणारा पाहिजे होता. प्रभू येशूने ते भुकेले होते, प्रभू येशूला त्यांचा कळवळ आला, त्यांनी चमत्कार केला, काय केलं, परंतु परमेश्वराला आपली काळजी आहे. लोक भुकेलेली होती, पण त्याने तो चमत्कार केला, लोकांचा कळवळ आला की लोकांनी ओळखावं तो कोण आहे. पण परत ते त्याला राजा करायला निघाले. म्हणजे रोज आम्हाला ते असं काहीतरी बसल्या बसल्या आम्हाला बरं पडेल. तसा नाही आपला परमेश्वर. परमेश्वर आपल्याला सोबत घेत असतो, आपण त्याच्याबरोबर सहभागी झालं पाहिजे आणि आपली तयारी आपण करून घेतली पाहिजे. तयारी करणं ही जबाबदारी मुलामुलींना तुमचीसुद्धा असते. आईवडिलांनो, मला सांगायचं आहे ते हे की आपल्या मुलांना वाढवा. लेट देम ग्रो, लेट देम ग्रो. वाढवा त्यांना. आणि वाढवायचं असेल तर स्वातंत्र्य द्यायला पाहिजे त्यांना. आज तुम्हाला किती अभिमान वाटतो तुमच्या मुलांचा, मला पण खूप वाटतो की माझी मुलगी, माझा मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकत आहे. हे बघून आईवडिलांना काय वाटते, किती धन्यवादित वाटते. ह्याच्यासाठी तुमचे कष्ट आणि श्रम आहेत. माझ्या मुलीला, माझ्या मुलाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं मला बघायचं आहे. माझ्या मुलीने निर्णय घेतले पाहिजेत, माझ्या मुलाने निर्णय घेतले पाहिजेत. बरं काय, वाईट काय, निवड त्यांनी केली पाहिजे. म्हणून त्यांना परमेश्वराचा शब्द ऐकायला शिकवा. घरामध्ये पण वाचा तुम्ही तो आणि एकमेकांना ऐकवा. देवाच्या शब्दामध्ये आपण जर वाढलो तर ह्या 7 देणग्या आपण सांगतो पवित्र आत्म्याच्या, ह्या आपल्याला मिळतील. नाहीतर त्या काय जादू म्हणून आकाशातून पडणार नाहीत, त्या मिळवायला पाहिजेत. वी मस्ट अर्न. आणि म्हणून जसं मोठं झाड, लहान झाड मोठ्या झाडाखाली वाढत नसते, तसं एकसारखं त्यांना लहान पोर आहे, लहान पोर आहे, माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे असं करून त्यांचे निर्णय तुम्ही घ्यायला लागू नका. त्यांना शिकवा निर्णय कसे घ्यायचे. पवित्र आत्म्याच्या सोबतीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला धरून कसे निर्णय घ्यायचे, ह्याला म्हणतात ग्रोईंग अप, ह्याला म्हणतात त्यांना वाढवणं. कधी कधी मला वाईट वाटते की लग्न व्हायला आलं तरी मुलाची निवड मुलीसाठी किंवा मुलासाठी मुलीची निवड ह्या आई वडील करायला जातात. तुम्ही कशाला ढवळाढवळ करता त्याच्यामध्ये. आणि काही तर लग्न झाल्यावर सुद्धा त्यांना सांगत राहतात, असं कर ते तसं कर. अरे काय ती लहान मुलगीच आहे का, मग मुलगीच ठेवली, लहान बालकच ठेवलं का तुम्ही, असं मला सांगायचं आहे तुम्हाला. आणि म्हणून वाढण्यासाठी परमेश्वर बघा काय करतो ते. परमेश्वर त्यांना हे स्वातंत्र्य देतो पण गाईड पण करतो, मार्गदर्शन पण करतो. आणि त्याच्यासाठी पवित्र आत्मा आज त्यांच्यावर दृढ केला जाईल. मुलामुलींनो, तुम्ही शिकलं पाहिजे जगामध्ये बरं काय, वाईट काय, अंधार कुठे आहे, प्रकाश कुठे आहे, सत्य कुठे आहे, खोटं नाटक कुठे आहे, ह्याच्यातला फरक तुम्ही करायला शिकले पाहिजेत. पण तो आपोआप येणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला परमेश्वराची सोबत लागते. म्हणून परमेश्वर तुमच्यामध्ये आज हा पवित्र आत्मा दृढ करत आहे. तुम्हाला पवित्र आत्म्याने तुमचा अभिषेक करीत आहे. जसा प्रभू ख्रिस्त स्वर्गातून देवाचा पुत्र पवित्र त्रैक्यामधला दुसरा जण आपणामध्ये आला, माणूस होऊन पाप सोडून सर्व बाबतीत आपल्यासारखा, ऑल कंडिशन्स दॅट वी हॅव टू लिव्ह ही हॅड टू लिव्ह ऑल्सो. पण प्रभू ख्रिस्ताने परमपित्याला
धरून ठेवलं, कारण परमपित्याने त्याचा अभिषेक केला होता पवित्र आत्म्याने, म्हणून त्याला क्रिझ्मा तेल म्हणतात, जे आज तुमच्यासाठी वापरलं जाईल आणि त्याने तुमचा अभिषेक केला जाईल त्या तेलाने, म्हणजे त्या पवित्र आत्म्याने, आणि दृढ केला जाईल पवित्र आत्मा. आणि म्हणून आमंत्रणाचा भाग की तुमचा होकार परमेश्वराला पाहिजे, तुम्ही तयार असाल तर परमेश्वर सर्व काही करायला तयार आहे तुमच्यासाठी, पण तुमची तयारी पाहिजे. आणि आज परमेश्वराला तुमच्या तोंडातूनही उत्तर ऐकायची आहेत, कारण बाप्तिस्मा जेव्हा झाला तेव्हा हे सगळं झालं होतं, पण त्यावेळेला तुम्ही लहान बालकं होतात, म्हणून आईवडिलांनी ती उत्तरं दिली तुमच्यासाठी, धर्म आईबापांनी ती उत्तरं दिली. पण आज मात्र मी जसं फादरनं सांगितलं की फादर आज आपण बोलायचं नाही, आणि आईवडील जर काय सांगायला लागले मी त्यांना सांगेन थांबा, मुलामुलींना उत्तर देऊ द्या, त्यांचं उत्तर आपण आज द्यायचं नाही. आणि म्हणून तुम्ही जोरामध्ये ही उत्तरं आज देता. आपण आता ह्या साक्रामेंताच्या दुसऱ्या भागामध्ये शिरणार आहोत. हा आमंत्रणाचा भाग झाला, परमेश्वराने आपल्याला बोलावलं, त्याचं आमंत्रण तुम्ही स्वीकारलं, मी तयार आणि इच्छुक आहे हे जोरात तुम्ही परमेश्वराला सांगितलं. एक एक जणांनी सांगायला पाहिजे होतं, पण मी सांगितल्याप्रमाणे संख्या मोठी असल्यामुळे आपण प्रत्येकीचं प्रत्येकाचं नाव घेऊ शकलो नाही, तेव्हा आता आपण उभे राहूया, दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण इथं हजर आहात आणि आता तुम्ही जोरात काही प्रश्नांची, श्रद्धेविषयी, श्रद्धेसंबंधी प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्यायची आहेत, आपण सगळ्यांनी द्यायची आहेत. तुम्ही पण उभे राहा, कारण ही श्रद्धा आपल्या सगळ्यांची आहे आणि सगळ्यांनी उत्तरं द्यायची आहेत मी विचारलेल्या प्रश्नांची, कारण ही श्रद्धा आपली आहे. जरी आपण याची उत्तरं दिली तरी त्या उत्तरं दिली त्याप्रमाणे, वचनं दिली त्याप्रमाणे आपण नेहमीच वागलो नाहीत. मी पण आपण विसरतो, मी काय सांगितलं आहे देवाला, मी काय वचन दिलं आहे देवाला, पण ते वचन विसरतो. आणि म्हणून आज त्याचं आपण नूतनीकरण करणार. इथं ज्येष्ठ मंडळी आहे ते, आणि आमची मुलं पहिल्यांदाच, तुमचा आवाज जोरात असला पाहिजे. काय घाबरू नका, फार भक्कम आहे आपलं देऊळ, आहे पडणार नाही तुमच्या आवाजाने, भिंती हलणार नाहीत, तेव्हा आवाज दुमदुमून जाईल असं उत्तर द्या तुम्ही. मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो, तुम्ही सैतानाचा धिक्कार करता काय? सगळ्यांनी उत्तर द्यायचे आहेत, हां मी सांगतो. सैतानाच्या सर्व दुष्कर्मांचा तुम्ही धिक्कार करता काय? तुम्ही नाही बोलत, आपली पण श्रद्धा आहे. तुमचा पण दृढीकरण साक्रामेंत येईल तेव्हा तुम्ही जोरात देणार आहेत त्याच्यासाठी. ओके ओके, नो प्रॉब्लेम. तर तिसरा प्रश्न मी विचारतो, तुम्ही सैतानाच्या सर्व पोकळ आश्वासनांचा धिक्कार करता काय? होय आम्ही धिक्कार करतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला वाटते इथून तरी तो पळाला आहे हा सैतान. मुलांनो, हे आजच्या स्फूर्ती का? फक्त धिक्कार आजच्या स्फूर्ती का? पहिली गोष्ट म्हणजे धिक्कार म्हणजे काय, मी धिक्कार करतो म्हणजे काय, कोण सांगेल जोरात? मी धिक्कार करतो म्हणजे काय, मी त्याला स्वीकारतो. हां हां, त्याला गेट आउट करतो. पण हे आज गेट आउट इथं आजच्या स्फूर्ती का? कारण देवळात आल्यावर माणसं चांगली वागतात. फादर पण जरा, बिशप पण एकटा असतो, एकटी असते, तेव्हा सैतानाला बाहेर काढणार का? काढणार का? जोरात बोला ना, मला ते तुमच्या माना हलवलेलं मला नाही दिसत, तुम्ही आवाजात बोला ना. मी नाही थकत, ते तुम्ही कसे थकता? काढणार ना त्याला? पण मी तुम्हाला सांगतो, दिस इज नॉट द बॅड न्यूज, हा पण खरं सांगतो, वास्तव आहे ते सांगतो. तुम्ही आपल्या ह्या चर्चच्या प्रांगणातून बाहेर पडण्याच्या अगोदर तो सैतान तिथे थांबलेला आहे. हा
आपल्याला भेटायला थांबला येतो आणि तो अट्रॅक्टिव्ह आकर्षित गिफ्ट घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी. सैतान म्हणजे कोणी व्यक्ती नाही किंवा शक्ती पण नाही. सैतान खरा आहे पण तो अनेक रूपांनी येत असतो, सोंगा आणि ढोंग करीत असतो तो. नवीन रंग त्याचे असतात रोज, आपल्याला ओळख पण पटत नाही त्याची. आपल्याला वाटतं आमचा मित्रच आहे का, पण हा नाश करणारा असतो, जीवनाचा नाश करणारा. आणि म्हणून तुम्हाला मी सावध करतो, फक्त सावध करून सांगतो की देवळामध्ये नुसतं ओरडून आपण सांगून सैतान पळेल असं, अशा भ्रमामध्ये तुम्ही राहू नका. विशेष करून आपण एकटे असतो, विशेष करून आपण जेव्हा एखाद्या पेचामध्ये असतो, एखाद्या डिफिकल्टीमध्ये असतो, अशा वेळेला हेच उत्तर इतक्याच आवाज मोठ्या आवाजामध्ये तुम्ही द्यायला पाहिजे. न सावध राहा या सैतानापासून. आता सैतानापासून जर सावध राहायचं असेल तर आपण होऊन आपल्याला शक्ती मिळणार नाही, कारण तो महाभयंकर दिसतो. प्रभू येशू परमेश्वराचा पुत्र माणूस होऊन जगामध्ये आला, 40 दिवस आणि 40 रात्र त्याच्या अवतीभोवती हा सैतान तमाशा करीत होता, फिरत होता प्रभू येशूला मोहात पाडण्यासाठी. आणि प्रभू येशूला टक्कर द्यायला लागली त्याला. परमेश्वराच्या पुत्राचं जर का हे आहे तर तुमचं आणि माझं काय आहे. हा सैतान झोपत नसतो, हा पुरेपूर स्टडी करीत असतो आपली, कुठल्या मनस्थितीत कोणाला कसं पकडायचं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर का सैतानाला खरोखर तुम्ही बाहेरच ठेवायचं असेल तर आजपासून तुम्ही देवाला धरून राहिले पाहिजेत, मग तरच तुम्ही याच्यातून वाचू शकाल. कारण देवाला जर धरून ठेवलं तरच तो घाबरतो. आणि म्हणून आता तुमची श्रद्धा मला सांगा, स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? होय, आम्ही श्रद्धा ठेवतो. येशू ख्रिस्त हा त्याचा एकमेव पुत्र व आमचा प्रभू आहे. तो कुमारी मरियेपासून जन्मला, त्याला क्रुसावर खिळण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो मेलेल्यातून उठला आणि आता सर्वसमर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे, यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? होय, आम्ही श्रद्धा ठेवतो. प्रभू आणि जीवनदाता पवित्र आत्मा जो प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर 50व्या दिवशी म्हणजे पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेषितांवर उतरला आणि जो आज पवित्र आत्मा दृढीकरण साक्रामेंताद्वारे तुम्हाला दिला जाणार आहे, त्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? होय, आम्ही श्रद्धा ठेवतो. व्हेरी गुड. मुला मुलींनो, देवाला धरून जीवन जगा, तरच हा सैतान आपल्यापासून लांब राहील. मी सांगितल्याप्रमाणे अत्यंत आकर्षक नवीन नवीन तो काहीतरी काढत असतो आपल्याला आकर्षित करण्यासाठी. मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आवडतात ते गिफ्ट्स घेऊन तो येणार. तो नेहमी थांबलेला असणार, हा विश्रांती घेत नसतो. आणि तो एकटाच नाही, त्याचं सैन्य असते. म्हणून देवाला धरून राहा. जो विश्वास तुम्ही नुकताच, ही श्रद्धा तुम्ही जोरात सांगितली की मी एकाच पण तीन जण असलेला परमेश्वर, त्रैक्य परमेश्वरावर मी श्रद्धा ठेवते, मी ठेवतो. पिता आहे तो, निर्माता आहे तो, करुणाकर सागर आहे तो, आम्हाला क्षमा करणारा आहे तो, आमची नेहमी काळजी घेणारा आहे तो, बाबासारखी आईसारखी तो ख्रिस्त आहे. त्रैक्यातील दुसरा जण आमच्यासाठी त्याच्या रक्ताचा शेवटचा थेंबसुद्धा सांडण्यासाठी तो अद्याप तयार आहे. सांडला आहे त्याने, पण अद्याप तो तयार आहे. आवर फ्रेंड
जिवलग मित्र आमचा आणि पवित्र आत्मा आमच्या अंतर्यामी येऊन बसणारा, आम्हाला आतून मार्गदर्शन करीत राहणारा, पारख करायला शिकवणारा, बरं काय वाईट काय ह्याच्यातली पारख करायला शिकवणारा आणि बरं असेल तसं आम्हाला मार्गदर्शन करून वागवणारा, चालवणारा, दुःखात असू तेव्हा आपलं सांत्वन करणारा, आनंदात असू तेव्हा आपल्याला कसं ने चांगलं एन्जॉय करायचं जीवन हे शिकवणारा, दुसऱ्यांची दुःख कशी आपण समजून घेतली पाहिजेत त्याच्यातच आपलं खरं वाढणं असतं, मोठं होणं असतं, हे सगळं पवित्र आत्मा आपल्याला आतमधून शिकवतो आमच्या अंतर्यामी बसून. ही श्रद्धा तुम्ही जाहीरपणे जोरात प्रकट केलेली आहे, पण आजच्यापुरतीच नाही, ह्यापुढे तुमच्या जीवनाचा प्रत्येक दिवस, दिवसातले प्रत्येक तास, तासातलं प्रत्येक मिनिट, त्याच्यातलं प्रत्येक सेकंद, मी सांगेन प्रत्येक क्षण, मग झोपलेले असात, जागे असात, अभ्यास करीत असात, खेळत असात, काम करीत असाल, विश्रांती घेत असाल, परमेश्वराला धरून तुमचं जीवन असलं पाहिजे. आता मी पुढचा भाग म्हणतो श्रद्धेचा. पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? होय, आम्ही श्रद्धा ठेवतो. चर्च, ख्रिस्त सभा, कुणीही ख्रिस्ती व्यक्ती एकलकोंडी ख्रिस्ती कधीच नसू शकते. इट इज नॉट पॉसिबल. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती ही कुठल्या तरी एका कम्युनिटीचा भाग असते. उदाहरणार्थ आपलं होली स्पिरिट चर्च नंदाखाल, ह्या पॅरिसचे आपण घटक आहोत. ह्याच्यामध्ये आपले काही राजोडीची मुलं मुली आलेली आहेत आज दृढीकरण साक्रामेंत स्वीकारण्यासाठी, पण तुम्हीसुद्धा तसं बघायला गेलं तर ह्याच कम्युनिटीचा भाग आहात. ख्रिस्ती माणूस एकलकोंड जीवन नाही जगू शकत. मी पुढे जाऊन सांगेन की ख्रिस्ती माणसाने चर्च म्हणजे काय, तर प्रभू येशू ख्रिस्त चर्चची व्याख्या अशी करतो की चर्च म्हणजे माझं शरीर, ख्रिस्ताचं शरीर म्हणजे चर्च, म्हणजे ख्रिस्त सभा. तो मस्तक आपण सगळे अवयव, सक्रिय अवयव, जसं एक माणसाचं शरीर असते तसंच आपण सगळ्या ख्रिस्ती लोकांचं एक शरीर आहे. शरीर हे वाढलं पाहिजे तरच मी वाढेन, मी वाढलो तरच शरीर वाढते. आणि सगळीच वाढ शरीरासाठी चांगली असते असं आपण म्हणू शकत नाही. माझ्या शरीराच्या, मी माझं शरीर म्हणतो, माझ्या शरीराच्या एखाद्या भागाला जर का सूज आली, तुम्ही सांगावं का वा चांगला आहे? नाही, तपासायला पाहिजे. वाढ आहे म्हणून ती चांगलीच असेल असं नसते. काही वाढ कॅन्सरस पण असू शकते, मी मुद्दामून बोलतो हे. तसंच आपल्या समाजाचं पण आहे. आपला समाज, आपलं पॅरिश म्हणा, आपला धर्मप्रांत म्हणा, आपली वैश्विक ख्रिस्त सभा म्हणा, हे ख्रिस्ताचं शरीर आणि आपण त्याचे सक्रिय अवयव. हाताने हाताचं काम नाही केलं तर शरीर सुदृढ आहे असं आपण म्हणू का? नाही. किंवा शरीराचा एखादा अवयव जर का सुदृढ नसला, दुर्बळ असला, तर दुसरे भाग त्याला मदत करतात की नाही, समजून घेतात की नाही? कधी कधी बघा, एखादा आंधळा, परमेश्वर आंधळ्या माणसाला दुसरे सद्गुण देत असतो, दुसरे टॅलेंट्स देत असतो. त्याचप्रमाणे आपण ख्रिस्त सभेमध्ये एकमेकांना सामावून घेतलं पाहिजे, एकमेकांच्या मत्तीसाठी धावून गेलं पाहिजे, कारण माझंच शरीर आहे ते जर का वाढले नाही तर मी पण नाही वाढणार, मी वाढलो तर ते वाढतील.
अशा प्रकारे आपली ही ख्रिस्तसभा आहे आणि म्हणून तुम्ही सांगता मी ख्रिस्तसभेवर श्रद्धा ठेवतो ती हीच आहे. मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही कधी असं ऐकलं आहे का एखादा माणूस गाडीमध्ये ट्रेनमध्ये त्याचा पाय विसरून आला? कोणाचा पाय विसरतो का, हात विसरतो का त्याचा? अरे तू विरारला उतरला पण तुझा हात राहिला आहे बघ गाडीमध्ये, असं आपण सांगतो का कधी? मग तसंच एखादा ख्रिस्ती माणूस असा म्हणू शकेल का मी ख्रिस्ती आहे पण मी त्या देवळाचा भाग नाही, मी ख्रिस्त सभेचा भाग नाही? नाही तसं म्हणून चालणार. म्हणून माझ्या प्रिय मुलामुलींनो, ही आपली श्रद्धा, ही ख्रिस्त सभेची श्रद्धा, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ठाई आम्ही श्रद्धा मोठ्या अभिमानाने प्रकट करतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तेवढ्यात आल्यावर जोरात उत्तरं द्यायची अशीच. कधी कधी कम्युनियन द्यायला मी जातो, पवित्र कम्युनियन, ख्रिस्ताचं शरीर, ख्रिस्ताचं शरीर. न मग असं नका बोलू, आमेन जोरात ओरडू नका, पण जोरात तर बोला की मला पटते, होय होय मी स्वीकारते, मी स्वीकारतो. मुलामुलींनो, आता आपण तिसऱ्या भागात शिरणार आहोत. तुम्ही उभेच राहा, इतरांनी खाली बसलं तरी चालेल. आता हा तिसरा भाग महत्त्वाचा भाग आहे. इथं मुलामुलींनो, आभाळ फाडून परमेश्वर तुमच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव करीत आहे आणि खात्रीपूर्वक त्याचं चिन्ह फक्त म्हणजे माझे हात आणि माझ्याबरोबर फादरांनी तुमच्यावर केलेले हात, हे फक्त चिन्ह, पण देणारा पवित्र आत्मा आहे, परमेश्वर आहे. परमपिता आपल्यावर त्याच्या पवित्र आत्म्याला पाठवतो, जसा त्याने तो प्रभू ख्रिस्तावर माणूस झालेल्या मरियेच्या पोटी जन्मलेल्या देहधारी प्रभू ख्रिस्ताला पवित्र आत्माने सबळ केलं आणि त्याचा अभिषेक केला, तसाच हा पवित्र आत्मा तुमच्यावर आता अवतरतो आहे. म्हणून खाली बसलेल्या माझ्या प्रिय पालकांना मी विनंती करून सांगतो, अर्ध मिनिट आपण प्रार्थना करू, कारण देणारा परमेश्वर आहे. मागायलाच पाहिजे, मागितल्याशिवाय परमेश्वर देणार नाही. मागायलाच पाहिजे आपण. काही लोक सांगतात त्याला देते तिला देते मला का नाही, मी सांगितलं मागितलं का, तू मागितलं का, ती मागते तो मागतो म्हणून मिळते त्यांना. मागा. आणि म्हणून आपल्या मुलामुलींसाठी अर्धा मिनिट आपण डोळे मिटू आणि प्रार्थना करू की पवित्र आत्म्याने येऊन आमच्या मुलाला आमच्या मुलीला मिठी मारावी, जी मिठी पवित्र आत्मा नाही सोडणार पण आमच्या मुलामुलींनी कधी सोडायला नाही पाहिजे, म्हणून आपण प्रार्थना करू. फादर्स माझ्याबरोबर या आणि आपण, मी प्रार्थना म्हणतो. तुम्ही तुमचे हात माझ्यासारखेच त्यांच्यावर ठेवा. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बापा, पाणी आणि पवित्र आत्मा यांच्याद्वारे तू तुझ्या मुलामुलींना, ह्या आमच्या मुलामुलींना पापांपासून मुक्त केले आहेस आणि आमच्या मुलामुलींना नवीन जीवन बहाल केलेस. आता आमच्या मुलामुलींचा मदतनीस आणि मार्गदर्शक होण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याला त्यांच्यावर पाठव. आमच्या मुलामुलींना शहाणपण आणि समज, ज्ञान आणि आदरभाव ह्यांचा आत्मा दे. तुझ्या उपस्थितीत त्यांना विस्मय आणि विनम्र बुद्धी या आत्म्याने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. मुलामुलींनो, पवित्र आत्म्याने तुम्हाला मिठी मारलेली आहे, तुम्ही सोडू नका. मी सांगितल्याप्रमाणे तुमचं जीवन त्याला धरून असू द्या. तोच खरा सल्ला देणारा, तोच खरा जीवन देणारा आपल्याला, आपलं जीवन रुचकर बनवणारा तोच आहे. खरा इंटरेस्ट जगायला तो आणतो आपल्यामध्ये, पवित्र आत्मा. आणि योगायोग असा की आज कितीतरी शेकडो वर्षे हे पवित्र देऊळ आपलं नंदाखालचं पवित्र आत्म्याला वाहिलेलं देऊळ, किती पिढ्या आमच्या, किती संत झाले इथून. ख्रिस्तसभेने जाहीर नसतील गेले पण त्याचा अर्थ असा नाही, आजसुद्धा संत जगत आहेत इथे. हे
हे सगळं पवित्र आत्म्याचं दान आहे. आणि म्हणून आता हा चौथा अभिषिक्त होण्याचा भाग. मी सांगितल्याप्रमाणे हे पवित्र तेल जे आहे त्याला क्रिझ्मा तेल म्हणतात, ख्रिस्ताचं तेल, अशासाठी की पवित्र आत्म्याने, इट इज द ऑइल ऑफ ग्लॅडनेस, पवित्र आत्मा, तो तेल म्हणजे पवित्र आत्मा. आणि त्या पवित्र आत्म्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा, तो जेव्हा माणूस म्हणून पृथ्वीवर आला तेव्हा त्याचा अभिषेक केला. ही वॉज अनॉइंटेड इन द ऑइल ऑफ ग्लॅडनेस, ही वॉज अनॉइंटेड इन क्रिझम ऑइल जीजस. आणि म्हणून येशूचा ख्रिस्त झाला. ख्रिस्त हा ग्रीक शब्द, त्या शब्दाचा अर्थ फक्त एवढाच असतो अभिषिक्त, अनॉइंटेड. ग्रीक भाषेमध्ये अनॉइंटेड, अभिषेक करणं, ह्याला अनॉइंट किंवा ख्रिस्त असं म्हणतात. येशूचा ख्रिस्त झाला. आपण आता ख्रिस्तामध्ये राहू आणि ख्रिस्ताचे ख्रिस्ती आपण जीवन जगूया. आपल्याला जे ख्रिस्ती म्हटलं जातं हे अगदी योग्य असं नाव आहे आपलं, पण ते कोण्या गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेलं नाही, कोण्या समाजाला ना, कोण्या जातीला दिलेलं नाव नाही ते. त्याचा अर्थ असा की आम्ही ख्रिस्ताचे ख्रिस्त, आमचा ख्रिस्तामध्ये आम्ही ख्रिस्ती बनतो. आणि म्हणून त्या पवित्र तेलाने, पवित्र आत्म्याने तुमचा अभिषेक मी करतो. तुम्ही दृढ झाल्याचा, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये दृढ झाल्याचा, कन्फर्म झाल्याचा मी जाहीर ख्रिस्त सभेतर्फे जाहीर प्रकट करतो. मिल्का, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. मीन्स पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. आमीन. प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. रियाना, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. सलोनी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. लकीशा, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. आणि तुमच्या अंतर्यामी बोला, तुमच्या अंतर्यामी. डॅरियस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. नाही, तुमच्या अंतर्यामी, तुमच्या अंतर्यामी. आता हा शब्द आपल्या मनात गेला पाहिजे, तोंडात आला पाहिजे. हां सगळे, तुम्हाला सुद्धा नाही बोलायचं आता यापुढे. द लॉर्ड बी विथ यू, पीस बी विथ यू. आणि तुमच्या अंतर्यामी, आणि तुमच्या अंतर्यामी. पीस बी विथ यू. जोया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. नेस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. स्माईल. सेन्सिया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. व्हेनिसन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. पर्ल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. वेन, पवित्र आत्म्याच्या दानांचा, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. सियाना, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. इयान, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. जवळ आहे हा, नाही तर त्यांना पण बोंबो पडायला लागते, मला पण बोंबो पडायला लागते. मॅरिसा, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. डेसियन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. कियोना, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो.
व्हेरी गुड. डेरियस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. जयमाला, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. रेनन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. साल्वी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. हॅन्सी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. मॅरिस्टा, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. स्वेन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. सेरा, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. रेक्स, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला जवळ्यानं प्रभूची शांती तुला लाभो. आय एम व्हेरी हॅपी टू सी यू ऑल. व्हेरी गुड. नियोमी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. तुम्ही जरा त्यांना. ज्वेन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. आणि तुमच्या मरिया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. ब्लिथ, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. सॅली, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. जेरेल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. सारा, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. रायन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. सिडल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. नॅश, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. डेलिसिया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. एविस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. पर, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. जोशुआ, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. प्रिन्सी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. स्मिथ, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. क्लायरी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. सिओन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. नायसिया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. क्लिटस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. रिज, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. सनरॉय, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. लिनिया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. मॅक्स, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. कॅलेट, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. सॅन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. सीएन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. सीएन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. सेरा, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. झिओन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. क्रिझेंटा, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ॲशर, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर,
प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. लॅरिना, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. वियान, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. नाही. हां. शेरिल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ॲरॉन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. सॅन्सिया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. लॅरिल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. स्मिरल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. झायन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. बरेच महिने झाले आपण अंतर बोलतो. प्रिन्सी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. रुदेल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. वेलेन्सिया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. मला आता डाऊट यायला लागला, फादर थॉमस, आमची पोरं मिसायला येतात का नाही, आणि आली तरी तुम्ही काय. निक, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. हॅनिका, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. ज्वेन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. कॅरोलिन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. डेरेन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ॲलिन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. आर्यन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. जिया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. हां. व्हेरी गुड. ब्लिस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. नायसा, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. जॉर्डन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. सेलिन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. सीएन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. ओमी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. लान्स, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. ॲलिसिया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. जेस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. देवळा येतात ना रे. व्हेरी गुड. पण उत्तर देता का ना, फादर बोलतात. हां, तुमच्या अंतर येईल. हां. रिनी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. नेथन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. झिनल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. अर्लेन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. समायरा, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो. अँविल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. प्रभुची शांती तुला लाभो.
कलिष्ठ पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. रॉन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. जेझबेला पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. रेहन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. गेल्सी पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. रेथ पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. रॉलिन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. नॅश पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. नॅश पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. एरन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. निक पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. शानन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. शानन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. रिमस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. निक पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. आर्यन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. जूड पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. आर्यन पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. रॉईस पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, प्रभूची शांती तुला लाभो. व्हेरी गुड. आपण उभे राहूया आणि आपल्या विनंत्या परमेश्वराच्या पायाशी ठेवूया. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र आत्म्याने दिलेल्या श्रद्धा, आशा आणि प्रीती ह्या देणग्यामध्ये जसे आपण एक आहोत, त्याचप्रमाणे आता आपल्या परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करताना एकत्र होऊया आणि प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपली श्रद्धा बळकट व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी ह्या सर्वांना पवित्र आत्म्याचं संरक्षण व मार्गदर्शन लाभावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. पवित्र आत्म्याच्या दानाने आम्ही देवाची मुले दृढ झालो आहोत. श्रद्धा व प्रीतीत मुळावलेल्या जीवनाद्वारे
आम्हास ख्रिस्ताची साक्ष देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. माता पित्यांनी व धर्मपालकांनी आम्हाला श्रद्धेत वाढण्यासाठी सहाय्य केले, त्यांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांनी शब्दाने व कृतीने आम्हा मुलांस ख्रिस्ताच्या मार्गावर वाटचाल करण्यास प्रेरित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. परमेश्वर पवित्र आत्म्याने सर्वांना एकत्र करतो. त्याने प्रभूच्या गौरवशाली आगमनापर्यंत श्रद्धा व प्रीतीत वाढण्यास आम्हाला मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आता थोडा वेळ शांत राहून वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वर पित्या, तुझा पवित्र आत्मा तू प्रेषितांवर पाठवला. प्रेषितांद्वारे आणि आता त्यांचे बिशप्स त्यांचे उत्तराधिकारी ह्यांच्याद्वारे तुझ्या लोकांना तू पवित्र आत्मा देतोस. पुनरुत्थानानंतर 50व्या दिवशी सुरू झालेलं पवित्र आत्म्याचं कार्य श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येकांच्या हृदयात अखंडित सुरू राहो. नवीन पेंटेकॉस्टचा जीवनदायी अनुभव आमच्या कुटुंबात, गाव परिवारात, धर्मग्रामात आणि धर्मप्रांतात सर्वांना येवो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. कृपा करून खाली बसा. आपण अर्पणाला सुरुवात करू. जे चर्चच्या बाहेर आहेत त्यांना विनंती आहे की हॉलमध्ये जागा आहे, तिथे तुम्ही येऊ शकता. भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभो, ह्या तुझ्या कुटुंबाकडून आलेल्या ह्या भेटींचा स्वीकार कर. तू दिलेल्या कृपा जीवनापासून आम्ही कधीही दूर जाऊ नये आणि तू अभिवचन दिलेली सार्वकालिक वरदाने प्राप्त करून घेण्यास आम्ही पात्र ठरावे म्हणून आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभो, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. विशेषतः ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करावे व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गावे हे आमचे कर्तव्य आहे. ख्रिस्ताच्या रूपाने नव्या युगाची पहाट झाली. पापाचे साम्राज्य संपुष्टात आले. विभागलेले जग पुन्हा सांधले गेले. मनुष्याला ख्रिस्ताठाई पुन्हा पूर्णत्व प्राप्त झाले.
ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने हर्षभरित होऊन संपूर्ण जग तुझे स्तवन करते. स्वर्गातील सर्व अधिसत्ता व दूतांचे गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे हे प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त भावित म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि प्रभू येशू स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला तेव्हा प्रभू येशूने भाकर घेतली, आभार मानून ती भाकर मोडली, ती भाकर आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा.
आपण श्रद्धेच्या रहस्याचं दुसरं उत्तर घेऊया. दुसरं ब, हे प्रभो, जेव्हा आम्ही ही भाकर सेवन करतो आणि या प्याल्यातून प्राशन करतो तेव्हा तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला ही जीवनाची भाकर आणि हा तारण्याचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही सर्वांनी एक व्हावे असे तुला विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलं तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फेलिक्स आमचे फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. हे प्रभो, ह्या तुझ्या सेवकांवर आज तू क्रिझ्मा साक्रामेंताद्वारे दृढीकरण तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव केलेला आहे, त्यांची आठवण कर आणि त्यांना तुझ्या कृपेमध्ये राहू दे. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिंद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण ठेव, त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्यकुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ पूज्य प्रेषित आणि युगानुयुगेच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्ता सह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्वसमर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि तारणाऱ्याची ईश्वरी शिकवण ह्यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो, आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि ख्रिस्त सभेला तुझ्या इच्छेनुसार शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. Yeah.
हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा, या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य। हे प्रभु तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल। भात घुमला विजय निनाद, आज सुखाची झाली प्रभात। न भात घुमला विजय निनाद, आज सुखाची झाली प्रभात। Ciao।
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तू ज्यांचे ख्रिस्ताठाई तारण केले आहेस त्या सर्वांचे संरक्षण कर. ख्रिस्ताचे दुःख आणि मरण ह्याद्वारे आमचे तारण झाले आहे. आम्हाला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद नेहमी अनुभवायला मिळो. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. बंधू भगिनींनो, आपली मान आता नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने तुमचा उद्धार केला आहे आणि तुम्हाला आपली मुले बनवले आहे. परमेश्वर तुम्हाला आनंदाचे वरदान देवो. तारणदात्या प्रभु ख्रिस्ताने तुम्हाला अविनाशी स्वातंत्र्य दान केले आहे. ख्रिस्ताच्या सार्वकालिक जीवनाचा वारसा हक्क तुम्हाला मिळो. तुमच्या श्रद्धेमुळे बाप्तिस्म्याठाई तुम्ही ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठवले गेला आहात. ख्रिस्ताबरोबर तुमचे ऐक्य सर्व काळ टिकून राहावे म्हणून तुमच्याकडून पवित्र आचरण घडत राहो. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो आणि सदा सर्व काळ तुम्हावर राहो. आमेन. शांतीने जा. अल्लेलुया, अल्लेलुया. देवाचे धन्य मानूया. अल्लेलुया, अल्लेलुया. सिनोडसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्या समोर उभे राहतो. तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत. अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. My dear young friends, it gives me immense joy in standing before you to thank His Grace Archbishop Felix Machado for being with us this morning and now afternoon. Aaj aple sanmanya Archbishop aplya kade aale ani aplya ya 111 umedwarana tane drudhikaran sacrament dila aahe. इतकंच नाही तर श्रद्धेबाबतीमध्ये त्यांना प्रशिक्षण दिलं आहे आणि श्रद्धा कशी जगावी याविषयी सुंदर असं मार्गदर्शन केलं आहे. त्याचप्रमाणे दृढीकरणाचं प्रशिक्षण सुरू असताना आजबिशपांनी स्वतः वेळ काढून एक सुंदर असा व्हिडिओ पाठवलेला आहे जो आपण काही दिवसाअगोदर बघितलेला आहे, ऐकलेला आहे. आणि पवित्र आत्म्याची जी दानं आहेत त्याविषयी स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे. या सर्वाबद्दल डी आज बिशप, वी आर ग्रेटफुल टू यू. आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि श्रद्धेबाबतीत आपण जी तळमळ दाखवत आहात ती निश्चितच आमचे उमेदवार आणि त्यांचे कुटुंबीय, आईवडील, धर्म आईबाप व नातेवाईक जगतील यासाठी आपण सतत प्रयत्न करू, त्यांच्यासाठी प्रार्थना करू. प्रिय पालकांनो, आपल्या ह्या मुलांना
तुमच्या कुटुंबात एक आणि दोनच आहेत, परंतु या 111 जणांना घडविण्यासाठी आपले फादर्स आणि विशेष करून कॉन्फर्मेशनचे कोऑर्डिनेटर फादर निलेश आणि त्यांची जी टीम आहे त्यामध्ये सबिना मचाडो, कॅलेट मचाडो, फ्रान्सिस सर, फ्रान्सिस परेरा सर, त्यानंतर अल्का डिमेलो, मार्गारेट सिनियर ह्यांनी संपूर्ण वर्ष खूप मेहनत घेतली आहे आणि विद्यार्थ्यांना ह्या स्तरावर आणण्यासाठी त्यांनी खूप श्रम केलेले आहेत. वी दे डिझर्व अ बिग अप्लॉज आणि म्हणून आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करूया, आभार मानूया. माय डियर स्टुडंट्स, वी कॉन्ग्रॅच्युलेट यू ऑल्सो. तुम्ही देखील वर्षभर चांगला प्रतिसाद दिला आहे, कधी कधी थोडीशी मस्ती केली, परंतु तुम्ही श्रद्धेमध्ये वाढण्यासाठी तळमळ व्यक्त केली, त्याबद्दल आम्ही तुमचे देखील अभिनंदन करतो. वी कॉन्ग्रॅच्युलेट यू अँड वी प्रे फॉर यू अँड वी रिक्वेस्ट यू रादर प्लीड यू दॅट द चर्च इज आज अँड यू आर चर्च अँड देअरफॉर बी ऑलवेज क्लोज टू द चर्च अँड बी ॲक्टिव्ह इन द चर्च. त्यासाठी तुम्हाला मदत व्हावी म्हणून आपले आजचे जे स्पॉन्सर आहेत बॅप्टिस्ट रॉड्रिक्स आणि सिबल डिब्रिटो हे तुमच्यासाठी खास रिअल स्पॉन्सर म्हणून आपण देत आहोत. वी आर इन द आय पी एल सीझन अँड इन द आय पी एल सीझन यू नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्पॉन्सर्स. प्रत्येक टीमचे स्पॉन्सर आहेत, बट दोज स्पॉन्सर्स आर लाईक गोल्ड अँड सिल्वर, बट आर स्पॉन्सर्स हॅव द पर्सन ऑफ जीजस, द एक्सपिरियन्स ऑफ जीजस. आणि म्हणून तुम्हाला कधीही कोणत्याही प्रकारची अडचण लागली, कधीही तुम्हाला वाटलं की कोणाबरोबर शेअर करावं, बोलावं, भेटावं, त्यासाठी आपले स्पॉन्सर्स आहेत बॅप्टिस्ट रॉड्रिक्स आणि सिबल डिब्रिटो. त्यांचे नंबर्स आम्ही तुम्हाला ग्रुपवर शेअर करणार आहोत आणि यू कॅन लुक बॅक अपॉन देम अँड आस्क फॉर एनी टाईप ऑफ गायडन्स विथ रिगार्ड टू फेथ अँड मॉरल्स. डेफिनेटली दे विल गाईड यू इन द राईट मॅनर. सो वी लुक फॉरवर्ड टू यू टू हॅव देम ॲज युअर रिअल स्पॉन्सर्स ऑफ फेथ. त्याचप्रमाणे आज आपल्या क्वायरने ओवरटाईम करून आज आपल्यामध्ये उपस्थित राहिलेले आहेत आणि या आपल्या संपूर्ण उपासनेला शोभा आणली आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि उपस्थित पालक, गॉड पेरेंट्स आणि नातेवाईक, आजी आजोबा, तुम्हाला सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. अंतिम गीत संपल्यानंतर आज बिशप प्रथम सर्व मुली ज्या आहेत त्यांच्याबरोबर ग्रुप फोटो घेतील आणि मग त्यानंतर मुलांचा ग्रुप फोटो असेल तोपर्यंत सर्व कॅन्डिडेट्सने जागेवरच बसून राहावे. अंतिम गीत प्रभु की जय, भगवान क्रिस्त की जय, बोला क्रिस्त प्रभु की जय. ओ जय जयकार, मरणाने मरणा जिंकिले एक
रूप